माजी मंत्री बबनराव घोलप यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधी तसंच माजी मंत्री म्हणून मोठा विकास साधला आहे. ग्रामीण भागामध्ये त्यांची सुकन्या तनुजा घोलप याही समाजसेवेत आहेत. नवरात्री उत्सवानिमित्त त्यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. नवरात्री उत्सवानिमित्त त्यांनी आपल्या प्रभाव क्षेत्रातील भाविकांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, शशिकला महिला सामाजिक शैक्षणिक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं तनुजा घोलप यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमास डॉक्टर धर्मसेवक सोन्यादादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या सन्मान सोहळ्याचं मुख्य आकर्षण होतं तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं यातील सुरेखा शर्मा, होम मिनिस्टर फेम मनोहर तरे, हास्यकलाकार संजीवन म्हात्रे हे उपस्थित होते. होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामध्ये दारणा, सांगवी, पळसे, एकलहरा, नानेगाव अशा विविध भागातील महिला यांचा समावेश होता. महिलांनी वेगवेगळे खेळ खेळून कार्यक्रमाचा आनंद लुटला. त्यामध्ये हर्षदा पोहे यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस अर्थात सोन्याची नथ आणि पैठणी देण्यात आली. तर सहभागी महिलांनाही विविध प्रकारची बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. तनुजा बबनराव घोलप आणि निलेश भोईर यांनी मान्यवरांचं स्वागत केलं. त्यानंतर तनुजा घोलप यांनी मनोगत व्यक्त केलं. आपल्या नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागातील काही महिलांसाठी आम्ही आमच्या संस्थेमार्फत महिलांना होम मिनिस्टर ह्या कार्यक्रमाच्या स्वरूपात सादर करीत आहोत. येथे येणाऱ्या प्रत्येक महिलाला आम्ही प्रोत्साहन देणार आहोत. ग्रामीण भाग आजच्या युगामध्ये शहरी भागातल्या ज्या काही महिला आहे त्या पूर्ण उत्साहामध्ये कुठलाही कार्यक्रम असो त्याच्यात सहभागी होत असतात. तसेच आमच्या ग्रामीण भागातल्या माता भगिनी असतील त्यांचं संपूर्ण जीवन हे शेती कामासाठी जातं. शेतातून घरी येणं, मुलं बाळं बघणं त्यांना कुठल्याही प्रकारचा विरंगुळा मिळत नाही. त्यानिमित्ताने आम्ही आमच्या संस्थेमार्फत ग्रामीण भागातील जेवढ्या पण काही महिला असतील त्यांना एक विरंगुळा म्हणून आनंद घेता येईल या माध्यमातून आम्ही त्यांच्यासाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांचा अतिशय प्रचंड प्रतिसाद होता. महिला उत्साहाने सहभागी झाल्या. महिलांनी अनेक प्रकारचे इथे खेळ खेळले. तसेच महिलांना आम्ही पारितोषिक पण दिलेले आहे. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, पैठणी असतील, साड्या असतील, अनेक प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू आम्ही महिलांना दिल्या. तसेच आम्ही आमच्या समाज कल्याण न्यासच्या मार्फत अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असू दे इतरही कार्यक्रम आम्ही राबवत असतो. जेणेकरून काही गरीब अनाथ आश्रम असेल तिथं धान्य वाटप असतील, महिलांना गरजू महिला असतील त्यांना अनेक प्रकारच्या आम्ही मदत केलेल्या आहे. त्या कार्यक्रमाला माझ्या सगळ्यांकडून शुभेच्छा. आणि असं छान इथलं वातावरण इतकं सुंदर आहे. सगळ्या महिला आनंदाने याच्यात भाग घेत आहे याचा मला खरोखर आनंद होतो. आणि जागर शक्तीचा नवरात्राच्या वेळेस हा कार्यक्रम आयोजित केला आहे हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि त्याला सर्वांनी तुम्ही छान इथे येऊन कार्यक्रमात भाग घेतला आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे. आणि या सर्व कार्यक्रमाला माझ्या सर्वांकडून शुभेच्छा. कुठली गाडी कुठली होती? इंडिका. इंडिका घर आणि दोन असं म्हणतात की तिच्या घरातून लवकर बाहेर पडत नाही असे काही कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमाच्या निमित्तात बाहेर येते आणि तिथले काही गुण आहेत ते बाहेर पडतात. तर असे भरपूर ठिकाणी त्यांनी सार्वजनिक ठिकाणी काम केलेलं आहे आणि महिलांच्या बाबतीत खूप सक्षम आहे. त्या प्रत्येक ठिकाणी एक कॉल केला तरी त्याला आपली काही अडचण असते तर पर्सनली सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि असं मार्गदर्शन माहिती प्रत्येकाच्या माझ्यामध्ये एक छोट्यातली छोटी महिला असेल तरी ती सुद्धा एखाद्याने पाठीमागे मार्गदर्शन केलं तर ती पण खूप मोठी काहीतरी होऊ शकते. या कार्यक्रमास पद्मश्री अण्णासाहेब जाधव शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव, संतोष वालिलकर, हरिभक्त परायण कीर्तनकार जयश्रीताई गावंडे, तपस्वी विशाल पाटील, माजी उपसरपंच रुपाली जाधव, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अमोल भागवत, महिला विकास संस्थेच्या सुनीता चव्हाण, मनोहर मानकर, अनिल कड, अनिल घोलप, सुनील घोलप, जयश्री गोडसे, शोभा पाटील, हर्षदा चव्हाण, सुनीता शिंपी, विनोद कासार, योगेश टिळे, सतीश टिळे, ज्ञानेश्वर अनवट, नवनाथ कांडेकर, रोहिणी भिलारे, कल्याणी शिरसाट, निकिता पांबले उपस्थित होते.
या कार्यक्रमास अष्टकले अँड सन्स नाशिक रोड तसंच सुशील सुरेश शहाणे श्री गजानन ज्वेलर्स वेदगाव किरण सोनार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रशांत जेजूरकर, दिशानूज, नाशिक रोड.